आज बहुजन संघटक पेजवरती मला जो बोलण्यासाठी विषय दिलेला आहे तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित तरुण। बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमधून तीन वर्ग निर्माण झालेले आहेत। एक, त्यांनी जे शिक्षणामध्ये आरक्षण दिलं त्यामुळे एक विद्यार्थी वर्ग तयार झाला। रिझर्वेशन इन एज्युकेशन दिल्यामुळं एक मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी वर्ग तयार झाला। आज करोडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे बाबासाहेबांमुळे। एक दुसरा वर्ग तयार झाला रिझर्वेशन इन सर्व्हिसेस, जे बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरीमध्ये आरक्षण दिलं त्यामुळं नोकरदार एक मोठा वर्ग तयार झाला। तिसरा जो वर्ग आहे रिझर्वेशन इन पॉलिटिक्स, त्यामुळं राजकारणामधला एक वर्ग निर्माण झाला। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या कामाचं डायरेक्ट ज्यांना बेनिफिट मिळाले ते आज विद्यार्थी आहेत, कर्मचारी आहेत आणि तिसरे राजकीय लोक आहेत, जे आमदार होत आहेत, खासदार होत आहेत, झेडपी मेंबर होत असतील, पंचायत समिती होत असतील, गावचे सरपंच होत असतील। हे तीन वर्ग हे डायरेक्ट बेनिफिशियरी आहेत बाबासाहेबांच्या कार्याचे, ज्यांना की सरळ सरळ बाबासाहेबांच्या कार्याचा फायदा झालेला। आता बाबासाहेब आंबेडकरांना जो अपेक्षित तरुण अपेक्षित आहे तो कोणता तरुण अपेक्षित आहे? तर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी हा तरुण असतो। विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या काही भूमिका आहेत, तरुणांच्या संदर्भात बाबासाहेबांच्या काही भूमिका आहेत। आपल्याला एक अर्ध वाक्य शिकवलं गेलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। परंतु शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे अर्धवट वाक्य आपल्याला शिकवलं। पूर्ण वाक्य आहे विदेशी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलेलं नाहीये, तर त्यांनी जे इंग्रजी शिक्षण आहे, जे विदेशात शिक्षण मिळालं त्याला वाघिणीचं दूध म्हणलेलं आहे। तुम्ही मुकनायकचे अंक बघू शकता, मुकनायक मध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहेत। पण काय झालं, आपल्याला अर्धवट वाक्य शिकवलं गेलं। अर्धवट वाक्य शिकवल्यामुळे काय झालं, लोक आपले शिकले, विद्यार्थी शिकले, परंतु बाबासाहेबांनी जे इंग्रजी शिक्षण सांगितलं होतं तेही विदेशातलं शिक्षण सांगितलं होतं। जर आपल्या विद्यार्थ्यांना कळालं असं विदेशात जाऊन शिकायचं तर तालुक्या तालुक्यातून पोरं कोलंबिया विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेले असते, फ्रान्स मध्ये गेले असते, जर्मनीत गेले असते, अमेरिकेत गेले असते, लंडन मध्ये गेले असते। तर हा अर्धवट विचार सांगितल्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे। तर बाबासाहेब आंबेडकर जे काही करू शकले हे विदेशातल्या शिक्षण घेतल्यामुळे त्यांनी ते काम केलेलं आहे। जसं आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेमध्ये त्यांनी एम ए केलेलं आहे, कोलंबिया विद्यापीठात एम ए त्यांनी अर्थशास्त्रात केलं, नंतर त्यांनी पी एच डी अर्थशास्त्रात केली, त्यानंतर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेले, तिथं त्यांनी एम एस सी अर्थशास्त्रात केली, त्याच्यानंतर त्यांनी डी एस सी अर्थशास्त्रात केलेली आहे, तिथं त्यांनी बॅरिस्टर झालेले आहे। ह्या विद्यार्थी दशेतल्या बाबासाहेबांच्या डिग्री आहेत। नंतर त्यांना उस्मानिया युनिव्हर्सिटीने डिलीट पदवी दिली आणि कोलंबिया विद्यापीठाने त्यांना एल एल डी पदवी दिली। एल एल डी म्हणजे डॉक्टर ऑफ लॉ अँड लेटर्स, संविधान लिहिल्यामुळे त्यांना कोलंबिया विद्यापीठाने एल एल डी पदवी दिलेली आहे। तर बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशातलं शिक्षण घेतलं होतं त्यामुळं ते जे गुरगुरले, त्यांना जे आकलन झालेलं आहे ते भारतीय शिक्षणामुळं नाही। आज आपण भारतीय शिक्षण घेतो, भारतीय शिक्षण काय आहे, सध्याचे शिक्षण हे मेंढीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करतो तो मेंढरासारखा चाललाय। त्याला विचारलं कशासाठी शिकायचंय तर तो त्याला माहीत नाही, त्याला वाटतं नोकरीसाठी शिकायचंय। बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस अमेरिकेला जायचं होतं, अमेरिकेला जायची कन्सेप्ट ही सयाजीराव गायकवाडांची आहे। सयाजीराव गायकवाडांच्या बडोद्यामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब नोकरी करत होते, नोकरी करत असताना तिथं बाबासाहेबांना अपमान झाला, ती तक्रार त्यांनी सयाजीराव गायकवाडाकडे केली। सयाजीराव गायकवाडांनी त्यांना भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यावर बाबासाहेबांना त्यांनी प्रश्न विचारला, भीमराव तू अमेरिकेला शिकायला जाशील का? तर बाबासाहेब क्षणाचा विलंब न करता म्हणाले, हो महाराज मी अमेरिकेला शिकायला जाईल। मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, भीमराव तू अमेरिकेला जाऊन काय शिक्षण घेशील? तर बाबासाहेब म्हणाले, मी अमेरिकेला जाऊन राज्यशास्त्राचं शिक्षण घेईन, इतिहासाचं शिक्षण घेईन, अर्थशास्त्राचं शिक्षण घेईन, नीतीशास्त्राचं शिक्षण घेईन। त्यानंतर सयाजीराव गायकवाड तिसरा प्रश्न विचारला, भीमराव एवढं शिकून तू काय करशील? त्यावेळेस बाबासाहेबांनी उत्तर दिलं, ज्या समाजात माझा जन्म झालेला आहे त्या समाजाचा उद्धार करेन। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेला जाण्या अगोदरच शिक्षणाचं ध्येय माहीत आहे, कशासाठी शिकायचंय, माझ्या समाजाचा उद्धार करायचा आहे म्हणून मला शिकायचं आहे। आजच्या तरुणांना विचारा कशासाठी शिकायचंय, तो म्हणतो डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, नोकरी लागायचे, कुठेतरी चिटकायचंय। त्याचे सगळे ध्येय हे स्वतः स्वार्थी ध्येय आहेत, स्वतःचा उद्धार करण्याचे ध्येय आहेत, स्वतःचा उद्धार केलाच पाहिजे। पण बाबासाहेबांना तरुणांकडून अपेक्षा काय आहे, ज्यांनी स्वतःचा उद्धार झालेला आहे त्यांनी समाजाचा उद्धार करावा ही अपेक्षा आहे तरुणांकडून, जी त्यांनी तरुण वयामध्ये 1913 ची ही गोष्ट आहे
ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर अवघे 23 वर्षाचे होते, अवघे 22 वर्षाचे होते, 22व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की मला कशाचे शिक्षण घ्यायचं, तर माझ्या समाजाचा उद्धार करायचा म्हणून घ्यायचा आहे. एवढी क्लिअरिटी आहे बाबासाहेबामध्ये 22व्या वर्षी. याच्या तरुणाईमध्ये असली पाहिजे असा तरुण बाबासाहेबांना अपेक्षित आहे. नंतर आज काय होतंय, ही तरुणाईमध्ये भरपूर सारा वर्ग आज जी परिस्थिती बघितली तर बिकट परिस्थिती आहे. बाबासाहेबांना अपेक्षित काय 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 कार्य होते. बाबासाहेबांना ज्यावेळेस बाबासाहेब सिद्धार्थ कॉलेजला गेले होते एकदा, 4 ऑक्टोबर 1947 घटना आहे, आणि त्यांनी एक थोडक्यामध्ये की 4 ते 5 मिनिटच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्या मार्गदर्शनामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं, विद्यार्थ्यांना काय सांगितलं, समाजाचे विश्वासू नेता बना आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करा, असा माझा तुम्हाला आदेश आहे. बाबासाहेबांनी आदेश दिलाय विद्यार्थ्यांना, काय आदेश दिलाय, समाजाचे विश्वासू नेता बना आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करा, 4 ऑक्टोबर 1947, ठिकाण सिद्धार्थ कॉलेज. जे बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस आहेत त्याच्यातल्या जे 18वा खंड आहे, 18व्या खंडातील पार्ट 3 मध्ये हे भाषण अवेलेबल आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातून अपेक्षा काय ठेवलेली आहे, तर समाजाचा विश्वासू नेता बना. आता विश्वासू नेता बनणं म्हणजे नेमकं काय बनणे आहे, आजचे काय नेते आहेत, आजचे नेते आहेत, आजकाल जर परिस्थिती बघितली, नेता कोणाला म्हणतात, नेता जो समाजाचा आहे ते घरी नेतो ते नेता, आजचा नेता असा झालेला आहे. नेता समाजाची गोष्टी घरी नेणारा हा नेता झालेला. बाबासाहेब आंबेडकरांना कसा नेता अपेक्षित आहे, समाजाचा विश्वासू नेता बना म्हणतात विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना ते म्हणतात समाजाचा विश्वासू नेता बना. आज बघा आंबेडकरी चळवळीची परिस्थिती बघितली तर समाजामध्ये जे नेतेगिरी करणारे जे लोक आहेत, तालुका अध्यक्ष असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, यांची शिक्षण बघा आणि हे काय करतात याचं ऑब्झर्वेशन करा. आम्ही एकदा माझ्या जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वे केला, वेगवेगळ्या आपल्या पक्षातील लोकांच्या तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी यांना शिक्षण विचारलं, कुणी 10वी फेल आहे, कुणी 10वी शिकलेलं आहे, कुणी 12वी शिकलेलं आहे, कुणी ग्रॅज्युएट नंतर सोडून दिलेलं आहे, MA केलेलंच नाही, MSc केलेलंच नाही आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की जे 12वीला हुशार पोरं असतात, 10वीला हुशार पोरं सायन्स घेतात, त्याच्यातले 12वीला सर्वात हुशार पोरं MBBSला लागतात, कुणी इंजिनियर लागतात, कुणी लॉ करतात, नंतर ग्रॅज्युएशन नंतर प्रत्येक जण कुणी IAS बनतात, कुणी IPS बनतात, कुणी प्राध्यापक बनतात. म्हणजे वेगळी परिस्थिती आहे. म्हणजे समाजातला जो विद्यार्थ्यामधला हा सर्वात हुशार वर्ग IAS IPS होऊन तिकडे नोकरी करतो, त्याच्यानंतरचा प्राध्यापक बनतो, डॉक्टर बनतो, इंजिनियर बनतो, त्याच्यानंतरचा काही क्लर्क बनेल, शिपाई बनेल, नाही जमलं तर स्वतःचा उद्योगधंदा काढील आणि स्वतःच्या पायावर उभा राहील, असा तिसरा वर्ग आहे. आणि चौथा वर्ग आहे हा 10वी फेल होतो, हा 12वी फेल होतो, हा ग्रॅज्युएट फेल होतो, जिथं जाईल तिथं फेल होतो आणि त्याच्यानंतर तो राजकीय शाखा सुरू होतो गावामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये, कोणती तरी पार्टी जॉईन करतो हा तरुण आणि हा राजकारणात येतो, हा नंतर नगरसेवक होतो तुमचा, हा जिल्हा परिषद सदस्य होतो, हा आमदार की लढतो. ज्याला विद्यार्थी दशेमध्ये ह्याची योग्यता चपराशी बनण्याची नाही तो राजकारणात येतो. आणि असा थर्ड क्लास वर्ग राजकारणात आल्यानंतर समाज म्हणतो आपले नेते नालायक आहेत, आपले नेते नालायक आहेत, ते काही कामच करीत नाहीत. अरे नालायक म्हणजे थर्ड क्लास लोक नेते झाल्यानंतर काय होईल, समाजामधून जो क्रीम वर्ग आहे त्यांनी समाजाची जिम्मेदारी नाही घेतली, तो क्रीम वर्ग काय करायला आहे, नोकरी करायला लागलाय, तो बंगले बांधायला लागलाय, 4-व्हीलरमध्ये फिरायला लागलाय, त्याला समाजात जायची इच्छा नाही आहे. त्यामुळे समाजामध्ये नेतृत्व या वर्गातून आलेला आहे ज्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे की तो जो तरुण आहे, तो जो विद्यार्थी आहे, यांनी समाजाला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे आणि विश्वासू नेता बनलं पाहिजे, समाजाचा विश्वास त्याच्यावर बसला पाहिजे, असं नेतृत्व असलं पाहिजे. फार शोकांतिक आहे की बाबासाहेब आंबेडकर एवढे उच्च शिक्षित असणार आपलं नेतृत्व आणि आज आपण नेतृत्व कुणाला मानतोय, 12वी शिकलेल्या आणि ग्रॅज्युएट सोडलेल्या ना, ते आपले नेतृत्व नेता बनू शकतात का? समाजानं बाबासाहेबांकडून शिक्षित आदर्श घेतला पाहिजे, उच्च शिक्षित लोकांना राजकारणामध्ये आणलं पाहिजे, उच्च शिक्षित तरुणांनी ते केलं पाहिजे, नेतृत्व केलं पाहिजे. उच्च शिक्षित का केलं पाहिजे, कारण त्याच्याकडे क्रिटिकल थिंकिंग असते, त्याचं वाचन असतं, त्याला आकलन करण्याची क्षमता असते. पण ही जी ज्याच्याकडे क्वालिटी आहे तो नोकऱ्यामध्ये व्यस्त आहे, स्वतःचं पोट भरण्यामध्ये व्यस्त आहे, त्याला स्वतःच्या घरा भरण्यामधून आणि गाडी घेण्यामधून वेळच नाही मिळत. ही बाबासाहेबांना अपेक्षा नाही आहे. बाबासाहेबांना विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे की तुम्ही समाजाचे विश्वासू नेता बना आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करा. बघा मार्गदर्शनचा अर्थ तो मार्ग दाखवणारा, मार्गदर्शन, मार्ग प्लस दर्शन, कोणता मार्ग, कोणता रस्ता योग्य आहे, कोणता अयोग्य आहे,
दोन रस्ते आहेत, योग्य असतो आणि एक अयोग्य असतो. समाजाला योग्य मार्गदर्शन करायचंय, योग्य ट्रॅकवर घेऊन जायचंय, समाजाला योग्य मार्गदर्शन करायचंय. आता योग्य मार्गदर्शन कोण करेल? ज्याला स्वतःला मार्ग माहित आहे तो दुसऱ्याला मार्ग दाखवेल, ज्याला स्वतःलाच मार्ग माहित नाही तो दुसऱ्याला काय मार्गदर्शन करणार आहे? बाबासाहेब आंबेडकरांचं आज बाबासाहेबांना आपल्याला भेटायचं असं, कुठे आहेत बाबासाहेब? त्यांच्या झेंड्यामध्ये आहेत, त्यांच्या पुतळ्यामध्ये आहेत, एखाद्या पक्षामध्ये आहेत, निळ्या रुमालामध्ये आहेत. बाबासाहेब कुठे आहेत? बाबासाहेब त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये आहेत, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये आहेत. त्यांना जे लिहिचं होतं, त्यांचे जे कॉन्क्रीट विचार आहेत, ते विचार करून त्यांनी लिहिलेले पुस्तकांमध्ये आहेत. आज जर बाबासाहेबांना भेटायचं असेल तर त्यांची पुस्तकं वाचावं लागतील. आपण म्हणतो आम्ही आंबेडकरवादी, अरे आंबेडकरवादीचा अर्थ काय? आंबेडकरवाद तर माहीत पाहिजे, बाबासाहेबांचं वाचन तर केलं पाहिजे, महाराष्ट्र सरकारनं जे 22 खंड प्रकाशित केले ते तर अगोदर वाचले पाहिजेत. बाबासाहेबाला नेमकं काय म्हणायचं होतं हे वाचन केल्यानंतर कळन आपल्याला बाबासाहेबाचं कार्य काय आहे. आमचा माणूस एक पुस्तक वाचत नाही, तो आंबेडकर चळवळीचा नेता असतो, तो जिल्हाध्यक्ष असतो, तो महाराष्ट्राचा अध्यक्ष असतो. त्याला बाबासाहेबाच्या 10 पुस्तकाचे नावं सांगता येणार नाहीत, वाचणं लांब, त्याला नावं सांगता येणार नाहीत, त्याला आपण हे बनवलेला आहे, नेता बनवलेला. हे तरुणाईकडून अपेक्षा नाही, बाबासाहेबांना अपेक्षा आहे की त्यांनी ते वाचन करणारा व्यक्ती आपण लीडर बनवला पाहिजे. तो समाजाला ज्याला मार्ग माहीत आहे तो मार्गदर्शन करू शकतो. तथागत गौतम बुद्ध म्हणायचे, मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. म्हणजे मी मार्ग दाखवत आहे, ह्या मार्गावरून तुम्हाला यावं लागेल. बाबासाहेबांचा मार्ग समाजाला सांगणारा तरुण अपेक्षित आहे. त्याला मार्ग त्याच वेळेस कळेल ज्यावेळेस त्याला स्वतःला मार्ग माहीत आहे. याचे त्याचे भाषण ऐकून नाही, स्वतः ज्याने बाबासाहेबाचं लिटरेचर वाचलं आहे, समजून घेतलं आहे, तो बाबासाहेबाचा मार्ग समाजाला सांगू शकतो. आयरा गायरा कुणी उठला आणि बाबासाहेबाच्या हे करायला तो नाही करू शकत. त्यामुळं तोच व्यक्ती मार्गदर्शन करू शकतो ज्याने हे केलेलं आहे. बघा, बाबासाहेबासंदर्भात आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की बाबासाहेब म्हणायचे, मी जो इथपर्यंत रथ आणला तुमच्याच्यानं पुढे जर घेऊन जाणं नसेल तर काही नाही हरकत, कमीत कमी तो रथ मागं जाऊ देऊ नका. अगोदर आम्हालाही वाटायचं लहानपणी असा काहीतरी रथ असेल, तो कुठंतरी मुंबईत ठेवला असेल, राजग्रहाच्या तिथं रथ असेल, तो सरकायला काय काय पाठीमागं. पण वाचन केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की बाबासाहेबांचा रथ म्हणजे काय आहे, बाबासाहेबांचं मिशन काय आहे. बाबासाहेबांनी इन अँड ॲव्हरेज विधानसभेसमोर आणि त्यांच्या एंटायर लाईफमध्ये जे आपल्यासाठी हक्क अधिकार मिळवले, जसं शिक्षणाचा अधिकार मिळवला, नोकरीतला अधिकार मिळवला, आर्टिकल 340 असन, 341 असन, 342 असन, 335 असन, आर्टिकल 14 असेल, आर्टिकल 15 असेल, आर्टिकल 16 असेल, हे जे हक्क बाबासाहेबांनी आपल्यासाठी मिळवले, हे हक्क बाबासाहेबांनी जवळपास 70 संविधानिक हक्काची आपल्याला मागणी केली होती. 70 संविधानिक प्रावधानाची जवळपास, त्याच्यातल्या संविधानामध्ये फक्त 7 बाबी आलेल्या आहेत, 63 बाबी संविधानात आल्या नाहीत. म्हणजे आंबेडकर चळवळ काय आहे, तो रथ म्हणजे काय, बाबासाहेब रथ मागं जाऊ देऊ नका. म्हणजे हे जे 7 अधिकार मी तुम्हाला या संविधानात दिले, ते 7 अधिकार टिकून ठेवा, म्हणजे रथ मागं जाऊ देऊ नका. आणि रथ पुढे घेऊन जाणं म्हणजे काय, ह्या 7 संविधानिक हक्क अधिकाराच्या व्यतिरिक्त 8वा अधिकार, 9वा अधिकार, 10वा अधिकार मिळवणे म्हणजे रथ पुढे नेणे आहे. आंबेडकर चळवळ काय आहे, एका वाक्यामध्ये 7 जे बाबासाहेबांनं संविधानिक हक्क अधिकार दिलेत त्याचं रक्षण करणे आणि राहिलेल्या 63 संघर्ष करून ते मिळवणे म्हणजे आंबेडकर चळवळ आहे. आजच्या तरुणांना विचारा, कोणते जे राहिलेले 63 अधिकार आहेत जे बाबासाहेबांनी मिळवायचे होते, माहीतच नाही ना, अभ्यासच नाही तरुणांना. हे फक्त जे ह्या पार्टीनं काय केलं, ह्या नेता काय बनला, राहुल गांधीनं पदयात्रा काढली, मग मोदी मन की बात काय म्हणतो, याच्यातच चर्चा आहे. राजकीय चर्चांना आधार काय, हे आजचा तरुण राजकीय चर्चा करण्यात व्यस्त आहे. हा आला तो आला, ह्यानं असं म्हणलं, त्यानं तसं केलं, याचं काय, याचं काहीच नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन त्याला माहीत असलं पाहिजे, हे मिशन आहे. बाबासाहेबांचं काम हे काही देशपातळीवरच होतं का? अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबाबद्दल म्हणलेलं आहे, जग बदल घालून गावं सांगून गेले मला भीमराव. जग कसं बदलायचं हे भीमरावांनी सांगितलंय. तुमची गल्ली, गाव, तालुका नाही, जिल्हा नाही किंवा महाराष्ट्र नाही, जग, जग कसं बदलायचं हे भीमरावांनी सांगितलंय. बाबासाहेबाचं ध्येय हे जग बदलण्याचं आहे, संपूर्ण भारतातली समाज व्यवस्था बदलण्याचं आहे, गल्ली बोळातलं नाही आहे त्यांचं ध्येय फक्त. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित असणारं काय काम आहे, समजा ज्यांना भारत बौद्धमय करायचं आहे, अरे भारत बौद्धमय करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, केरळमधले लोक बौद्ध करावं लागतील, तमिळनाडूतले लोक बौद्ध करावं लागतील, मणिपूरचे करावं लागतील, नागालँडचे करावं लागतील, काश्मीरचे करावं लागतील, गुजरातचे करावं लागतील, आणि बौद्ध करण्यासाठी तिथं जाऊन सांगावं लागेल बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार केरळच्या, तमिळनाडूच्या, उडीसाच्या लोकांना जाऊन सांगावं लागेल ना. अरे तुमचं राष्ट्रीय लेवलचं संघटन असेल तर हे करू शकतात ना,
गली बोळातल्या संघटना घेऊन हे कसं काय होणार आहे? फक्त औरंगाबाद जिल्ह्यात संघटना असं असं कसं होईल? भारत बुद्धमय होईल का? बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार या सगळ्या स्टेटमध्ये घेऊन जावं लागेल, 6 लाख गावात घेऊन जावं लागेल. याचा अर्थ राष्ट्रीय लेवलवर आपल्याला काम करावं लागेल, भारत लेवलला हे काम करावं लागेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज आरक्षणाचा ज्यांना बेनिफिट होतो अशा किती जाती आहेत देशामध्ये? शेड्यूल कास्टच्या जवळपास 1500 जाती, शेड्यूल टाईपच्या 800 जमाती आणि ओबीसीमधल्या 3743, याचा आकडा जातो हा 6000 आसपास. म्हणजे ज्यांना आरक्षणाचा डायरेक्ट बेनिफिट मिळाला अशा 6000 जाती आहेत. या 6000 जातींनासाठी बाबासाहेबांनी काम केलेलं आहे. आपली जिम्मेदारी यांच्यापर्यंत, आजच्या तरुणांची जिम्मेदारी या 6000 जातीमध्ये जाऊन हा बाबासाहेबांचा विचार सांगणे. मला आश्चर्य वाटतं, जर्मनमधला तो कार्ल मार्क्स आणि त्या कार्ल मार्क्सच्या नावानं भारतात पार्टी, मार्क्सवादी पार्टी, त्याच्या नावानं रशियात पार्टी, त्याच्या नावानं नेपाळमध्ये पार्टी. माझं म्हणणं आहे बाबासाहेबांचा विचार बी ग्लोबल आहे. बाबासाहेबांच्या नावानं नेपाळमध्ये पार्टी पाहिजे, आंबेडकर राईट पार्टी ऑफ नेपाळ. जपानमध्ये पाहिजे आंबेडकर राईट पार्टी ऑफ जपान. लंडनमध्ये पाहिजे आंबेडकर राईट पार्टी ऑफ लंडन. अमेरिकेमध्ये पाहिजे आंबेडकर राईट पार्टी ऑफ अमेरिका. मार्क्सचा विचार हा देश जगभर पोहोचला, बाबासाहेबांचा विचार हा ग्लोबल विचार आहे, जग बदलणारा विचार आहे, हा आपण घेऊन गेलं पाहिजे. अरे जगामध्ये नाही, कमीत कमी तुमच्या आजूबाजूच्या गावामध्ये, आजूबाजूच्या गल्लीत तर जा. वेगळ्या जाती समाजा लोकांना ज्यांनी बेनिफिट घेतला आहे आरक्षणाचा, त्यांना तर जाऊन समजून सांगा ही तुमची जिम्मेदारी आहे म्हणून. तुम्ही नोकरीला कशामुळे लागलात, शिक्षण कशामुळे घेतलात, ही आजच्या तरुणांची त्यांची कान उघडणी करण्याचं काम आहे, त्यांच्यात प्रबोधन करण्याची जिम्मेदारी आजच्या तरुणांची आहे. त्यामुळं बाबासाहेबांनी हे सरळ सरळ सांगितलेलं आहे की जो तरुण आहे, जो बघा, तीन प्रकारचे तरुण आहेत. एक जे विद्यार्थी दशेत आहेत, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतःच्या आर्थिक गोष्टीसाठी स्वावलंबी बनलं पाहिजे, तो आर्थिक बाबीसाठी कोणावर बी अवलंबून नसला पाहिजे, हे विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. मग त्यासाठी बिझनेस करा अगर नोकरी करा. बाबासाहेब तर म्हणलेले माऱ्याच्या जागा काबीज करा, हे विद्यार्थ्यांना, युवकांना सांगितलंय, तरुणांना. माऱ्याच्या जागा म्हणजे किल्ला जो असतो, किल्ल्यावर अशी एक जागा असते जिथून शत्रूवर मारा करता येतो. या मोक्याच्या जागा IAS असतील, IPS असेल, कमिशनर असेल, कलेक्टर असेल, SP असेल, अशा ह्या मोक्याच्या जागा, सेक्रेटरी असेल, या मोक्याच्या जागा काबीज करा, हे तरुणांना सांगणार बाबासाहेबांचं. माऱ्याच्या जागा काबीज करा जिथून शत्रूवर मारा करता येतो, ही एक अपेक्षित आहे. ज्यानंतर तरुण जर नोकरीला लागला, त्या नोकरीकडून अपेक्षा काय बाबासाहेबांना? तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा समाजाला द्या. 20वा हिस्सा म्हणजे 5% आहे. जे काय समजा 1 लाख पगार आहे तर 20वा हिस्सा होतो 5000, 5%. म्हणजे 1 लाख ज्याला पगार आहे त्याने 5000 समाजाला लावले पाहिजेत दर महिन्याला, म्हणजे वर्षाचे 60000. नाहीतर ज्याला 1 लाख पगार आहे तो, त्याला आंबेडकर जयंतीची वर्गणी मागा गेलं, तो 2000 रुपये देतो, अशा भाषण घेतो तो, असा उपदेश देतो, अरे तुला 60000 द्यायचे आहेत, 1 लाख पगारीनं तुझे वर्षाचे 12 लाख होतात, 12 लाखाने 20वा हिस्सा होतो 5000, एका महिन्याचे 12 महिन्याचे 60000, 60000 तू देतोस का समाजाला? 4-5 हजार वर्गणी देऊन तू त्या वर्गणी मागणाऱ्या पोरांनाच उपदेशाचे डोस देतो. आपल्या तरुणांनी हे त्याला समजून सांगितलं पाहिजे, समाजातल्या जो बाबासाहेबांच्या आरक्षणाचा बेनिफिट घेऊन तिथं नोकरी करतोय, कमवतोय, त्याने एवढे त्याचे 5% देतोय का समाजाला, हे तरुणांनी बघितलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे आणि त्याच्या तोंडावर म्हणलं पाहिजे गल्लीतल्या सगळ्या पोरांनी जाऊन त्याच्या घरी, तू वर्षभर तुला एवढी पगार आहे, तुला 5-20 हिस्सा समाजाला द्यायचा, तू देतोस का? ही कान उघडणी तरुणांनी केली पाहिजे. आणि समाजामध्ये जे पेबॅक टू पे त्यांनी समाजाला त्याचं ऋण आहे त्यांनी ते दिलं पाहिजे. जर देत नसेल तर त्याला त्याची जाणीव करून देण्याची जिम्मेदारी तरुणांची आहे. शेवटी तरुणाईमध्ये आजच्या एक फॅड आहे, एक तर काही एज्युकेशन घेणारी तरुण आहेत त्यांच्याही जिम्मेदारी आहे, दुसरं काही तरुण हे राजकारणामध्ये आहेत. राजकीय तरुणांनी अभ्यास केला पाहिजे, बाबासाहेबांच्या साय लिटरेचरचा अभ्यास केला पाहिजे. 1, 2, त्यांनी वक्तृत्व आपलं डेव्हलप केलं पाहिजे, बोलण्याचे स्किल डेव्हलप केले पाहिजे. लोकशाहीमध्ये बोलण्याला फार महत्त्व आहे, तर ते बोलण्याचं स्किल युवकांनी डेव्हलप केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, बोलण्याचं स्किल डेव्हलप केलं पाहिजे. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे समाजाच्या हक्काधिकारासाठी संघर्ष केला पाहिजे. नाहीतर वेगवेगळ्या पक्षातले लोक, राजकीय प्रस्थापित आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना, तरुणांना बोलवतात आणि त्यांना वैयक्तिक मागणी करतात. तुला काय पाहिजे? तुला आमदारकी पाहिजे? तुला जिल्हा परिषद पाहिजे? तुला 2 लाख, 3 लाख, 4 लाख? तुला एखादं टेंडर? आपला तरुण विकला जातो काय? त्याला तरुणाला माहीत आहे समाजाच्या हक्काची मागणी करायला?
ज्यावेळेस संविधान बनत होतं, संविधान बनत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान सभेत त्यांना घेत नव्हते, ज्या जिल्ह्यात निवडून आले तो जिल्हा ज्यावेळेस तोडून टाकला, पाकिस्तानला देऊन टाकले ते चारही जिल्हे, तर बाबासाहेबांनी मुंबईत कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं जर असं संविधान बनत असेल ज्या संविधानामध्ये माझ्या लोकाची सहमती नसेल तर असं संविधान आम्ही मानणार नाही। बाबासाहेबाची सहमती घेणं ही मजबुरी होती म्हणून बाबासाहेबाला संविधान सभेवर घेतलं। आपल्याला उगं फेकीत राहतात की काँग्रेसनं घेतलं आणि टमकं केलं टमकं केलं। इंग्रजांची अट होती सर्व लोकांच्या सहमती ज्यावेळेस होईल त्याच वेळेस आम्ही सर्व तुम्ही देशातले वेगवेगळे समूह मिळून संविधान बनवा आणि त्या संविधानाला तुमची सहमती असेल तर आम्ही देश सोडून जाऊ, आणि त्यानंतर इंग्रज गेलेले आहेत म्हणून बाबासाहेब आंबेडकर ही गोष्ट बोललेले आहेत। बघा बाबासाहेबांचं स्टेट अँड मायनॉरिटी वाचा, त्या स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये बाबासाहेबांना समाजाच्या वेगवेगळ्या हक्कांची मागणी केलेली आहे। हक्क अधिकार काय सगळीची सगळी मिळाली का? जवळपास 40 हक्क मागितलेले आहे, संविधानिक अधिकार मागितले आहेत बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये। काय सगळीच मिळाली का? त्याच्यातले फक्त 7 अधिकार मिळाले, तरी सुद्धा बाबासाहेबांनी या संविधानाला पाठिंबा दिला। बघा ही मी काय सांगत आहे, बाबासाहेब आंबेडकर संविधानाला पाठिंबा देत आहेत, बाबासाहेब आंबेडकर कायदा पहिलं मंत्री होत आहेत काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये, उद्देश समाजाचा उद्धार करणं आहे। राजीनामा देतात उद्देश समाजाचा उद्धार करणं आहे, इंग्रजांना विरोध करतात उद्देश समाजाचा उद्धार करणं आहे, इंग्रजांच्या मंत्रिमंडळात बेचेसला जातात उद्देश समाजाचा उद्धार करणं आहे, बाबासाहेबांच्या डोक्यात समाजाचा उद्धार करणं आहे, त्या दिशेने ते सगळं करत आहे। त्यामुळं आजच्या तरुणांनी वेगवेगळ्या पक्षांच्या याला त्याला गळी नाही पडलं पाहिजे, त्यांना हे म्हणलं पाहिजे हे बाबासाहेबांनी अधिकार सांगितले ते आम्हाला, हे आमच्या समाजाला मिळवून देऊ, काय तुमचा पक्ष द्यायला तयार आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल 1950 नंतर आजपर्यंत आपल्याला देशाचं संविधान लागू झाल्यानंतर एक्स्ट्रा एकही अधिकार देण्यात आला नाही। जे संविधानात आहे तेच हे संपुष्टात, एक्स्ट्रा दिलाच नाही यांनी अधिकार। काय आजचा आपला तरुण या राजकीय नेत्यांना भांडतो का की आमचे जे हक्क आहे ते आम्हाला परत द्या म्हणून, आम्हाला राहिलेले हक्क अधिकार आमचे परत आम्हाला मिळवण्यासाठी तो झगडतो का? ह्या गोष्टी आजच्या तरुणांना अपेक्षित आहे, राजकीय तरुणांनी अपेक्षित आहे। दुसरं, आपल्या तरुणांनी स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, आर्थिक बाबीसाठी त्याने कुणावरही अवलंबून राहता कामा नये। जो व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असतो त्याचा कार्यक्रम लागतो, कारण जो सहारा देतो तो इशारा भी करत असतो। जर तुम्हाला कोणाचा इशारा नसेल पाहिजे तर सहारा घेणं बंद करा, सहाऱ्यासोबत इशारा येत असतो, ते कोणी का असेल। आजच्या तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मारेचा जागा काबीज केला पाहिजे, आणि आजच्या राजकीय आपल्या राजकीय तरुणांनी बाबासाहेबांचं वाचन करून बाबासाहेबांना अपेक्षित असणारं कार्य केलं पाहिजे। वाचन करणारा तरुण असला पाहिजे, बाबासाहेब समजून सांगणारा तरुण असला पाहिजे। एवढंच या ठिकाणी मी बोलतो, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बहुजन संघटकच्या आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।